शिरोदा नुसतं माणसांचंच गाव नव्हे, तर वैचारिक पाऊल वाटांनी समृद्ध असं पुरोगामित्व प्रत्यक्ष कृतीत उतरवणारं गाव. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या मते तर खिरोदा म्हणजे तीर्थक्षेत्र. स्वातंत्र्य चळवळीत मौलिक योगदान देणाऱ्या आणि अखंड भारताच्या सार्वभौम राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या ऐतिहासिक अधिवेशनाचे निमंत्रक स्वर्गीय धनाजी नाना चौधरी, भाऊसाहेब बोंडे, बाळासाहेब चौधरी आदींच्या मूळ वास्तव्यानं पुणीत आणि जगात सर्वदूर प्रतिनिधित्व करणाऱ्या बुद्धिवंतांचं हे गाव खिरोद्याच्या सभोवती निसर्गाची आणि सर्वोदयी विचारांची मुक्त उधळण झाली आहे. शैक्षणिकदृष्ट्या पूर्व खांदेची शैक्षणिक पंढरी मानल्या गेलेल्या खिरोद्याचे दामोदर नाना चौधरी यांनी 1913 खान्देशातील पहिला पदवीधर होण्याचा मान मिळवला आणि इथूनच उभ्या महाराष्ट्रात विद्यानिकेतनच्या संकल्पनेतून ग्रामीण भागात विद्येची दालनं उघडी करून देणारे माजी शिक्षण मंत्री आणि विधानसभेचे सभापती बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांचा कर्मयोग प्रज्वलित झाला. तीच निष्पृह परंपरा शिरीषदादा चौधरी यांनी अव्याहतपणे सुरू ठेवली. खिरोद्यामधलं जनता शिक्षण मंडळ, आदिवासी भागातलं सातपुडा विकास मंडळ, भुसावळचं कुष्ठसे पूर्व खान्देश कुष्ठसेवा मंडळ अशासारख्या अनेक संस्था निर्माण झाल्या आणि आजही सातत्याने जनसेवेचं शिक्षणसेवेचं काम करत आहेत आणि ग्रामीण भागातल्या गरीब जनतेच्या नवीन नवीन पिढ्यांना सुशिक्षित करण्याचं आणि चांगले नागरिक बनवण्याचं काम या संस्था करत आहेत, याचा मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो. परिसरातील उच्च शिक्षित मुलं, काही आयटीआय वगैरे सर्व ज्याची ज्या बुद्धीची लेवल असेल त्याप्रमाणे त्याची शिक्षण घ्यायची कुवत निर्माण होऊन जे सुशिक्षितकडे तालुका खेचला गेला आणि त्याच्यातून मोठी सुबत्ता आली, त्यात शिरीषदादा म्हणजे यांच्या घराण्याचं पूर्ण मोठं योगदान आहे आणि त्यांचे उपकार या तालुक्यावर न फेटता येण्यासारखे आहे. गावाचा विस्तार तसा मोठा, एकूण 1782 हेक्टर क्षेत्रफळाच्या परिघात 5399 लोकसंख्येचा समावेश असलेलं खिरोदा ही शिरीषदादांची जन्मभूमी आणि कर्मभूमी, त्यामुळे इथल्या वाटांवाटा, भिंतीनं भिंती, वीटनं वीट त्यांच्याशी बोलते, संवाद साधते. 2010 शिरीषदादांच्या माध्यमातून रिंगरोडच्या काँक्रिटीकरणासाठी प्रारंभी 16 लाख, सन 2012 आणि 2013 3 लाख आणि तराई भागासाठी 5 लाख रुपये स्थानिक विकास निधीतून आणि दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत 5 लाख रुपये खर्च करून विकासकामे करण्यात आली. बस स्टँडपासून गावात जाणाऱ्या रस्त्यांसाठी आणि इतर रस्त्यांसाठी प्रत्येकी 4 लाख रुपये खर्च केले. गावाअंतर्गत रस्ते, सार्वजनिक शौचालय, समाज मंदिरं, वस्ती सुधार, पाणी आणि शेततळी याकडे शिरीषदादांनी प्राधान्यक्रमानं लक्ष पुरवलं. 2014 आणि 2015 नवेगाव भागासाठी प्रारंभी 4 लाख आणि नंतर 7 लाख तसंच हायमस लॅम्प यांच्यासाठी निधी खर्च केला. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी धनाजी नाना विद्यालयास संगणक उपलब्ध करून दिले. खिरोदा सावखेडा अंतर्गत शेतशिवार रस्त्यांसाठी स्थानिक विकास निधीतून 5 लाख रुपये निधी, हरिजन वस्ती ते जानोरी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 15 लक्ष रुपये आणि यांच्यासह खिरोदा ते फैजपूर रस्त्यासाठी 60 लाखांच्या खर्चासह गांधी मार्गासाठी विशेष 5 लाखांचा स्वतंत्र निधी मंजूर करून घेतला. बौद्ध समाज मंदिरासाठी दलित वस्ती सुधार योजनेतून 2 लाख आणि स्मशानभूमी अंतर्गत दशक्रिया विधीच्या शेडसाठी 4 लाख रुपये मिळवले. नाविन्यपूर्ण विकास योजनेअंतर्गत सार्वजनिक शौचालयांसाठी 7 लाख रुपये तसंच गावाच्या पाणीपुरवठा योजनेसाठी 60 लाखांचा निधी खेचून आणला. खिरोदा हा परिसर सर्वांग सुंदर होण्यासाठी महात्मा गांधींच्या सर्वोदयी विचारांचा वसा घेऊन शिरीषदादांनी ग्रामस्वराज्य संकल्पना प्रत्यक्षात राबविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. गावाचे रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, वस्ती सुधार यासोबतच कृषी प्रधानता जोपासत शेतकरी बांधवांसाठी 3 लाखांपर्यंत निधी आणून जलसंवर्धनाबाबत जागृती केली. दादांनी मंजूर केलेल्या निधीमधून कृषी खात्यामार्फत हे निधी मला 82,000 रुपये हा निधी मिळालेला होता व मी स्वतः शेततळ तयार केलेलं आहे. या शेततळ्यामुळे ही जरी जमीन माझी कोरडवाहू असली तरी लोकांच्या सुविधेसाठी, लोकांच्या विहिरींना
पाणी मिळण्यासाठी ह्या शेततळ्याचा 5-7 वर्षामध्ये खूप फायदा झालेला आहे. हे माझं शेततळं दरसाल 2-3 वेळा भरतं आणि ते भरलेलं पाणी जिरलं जातं, त्याच्यामुळे आजूबाजूच्या विहिरींना त्याचा खूपच फायदा झालेला आहे. खिरोदा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रात त्यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून स्वपुढाकारानं विकास निधी खेचून आणला हे खिरोद्यावरून नजर टाकल्यास आपल्याला प्रकर्षानं जाणवते. महात्मा गांधींच्या सर्वोदयी विचारांचा वसा घेऊन तळागाळातल्या शेवटच्या माणसाला केंद्रबिंदू ठेवून खऱ्या ग्रामविकासाची सातत्यानं कास धरणाऱ्या जनसेवक शिरीषदादा चौधरी यांनी लोकसेवा हीच ईश्वरसेवा मानून श्रमिक कष्टकरी समाजासाठी अहोरात्र सेवायज्ञ आरंभला आहे. शिरीषदादा चौधरी यांनी केलेल्या अविरत कामांमुळेच जनसहभागातून विकास हा पावलोपावली दिसतोय. विकासाच्या वाटेवरील हा दीपस्तंभ आपल्याला खऱ्या ग्रामस्वराज्याकडे नेतोय हेच खरं. जनमानसाचा खरा प्रतिनिधी जनसेवेचच व्रत सर्वाधी. निसर्ग स्रोतातून अडवल पाणी हिरव शिवार झाल झाली आवदानी. मुकी गावकऱ्यांच्या विकासाची वाणी जनसेवकाची अनोखी कहाणी. जनसेवक जनसेवक जनसेवक, जनसेवक.